माझं नाव सुवर्णा संजयराव कुलकर्णी. मी लातूरहून आलेली आहे. मला मान, शोल्डर, पायाचा टाचा आणि सर्वायकलचा त्रास होता. तर इथे उपचार केल्यानंतर मॉलिश, मडबात, अजून भूगर्भ चिकित्सा, स्टीम बात, अजून इनोलेशन इत्यादी उपचार केल्यामुळे कमी झालेले आहे. त्याच्यामुळे मी आता पहिल्यापेक्षा इथे आल्यापासून आता जाते वेळेस चांगली झालेली आहे. सुरुवातीला मला स्वमूत्राची किळस आणि घृणा वाटत होती. माझे मिस्टर 2007 पासून स्वमूत्राचा वापर करत होते, पण त्यांनी घेतलं तरी मला असं वेगळंच वाटायचं. पण आता इथे आल्यानंतर, इथे जेव्हा सुरुवात केली इतरांचं पाहिलं, तेव्हापासून तसं न वाटतं ते एक औषधी उपयुक्त अशी हे वाटू लागली आहे. त्याच्यामुळं माझं चांगलं झालेलं आहे. वजन किती कमी झालं? इथे वजन माझं 7 किलो कमी झालेलं होतं आणि आहारानंतर 1 किलो वाढलेलं आहे. एकूण 6 किलो कमी झाले. उपवास किती दिवस केला? 7 दिवस केला. खुश आहात? हो, खुश आहे. आणि हलकं वाटत आहे. शरीर जे जड वाटत होतं ते आता हलकं वाटत आहे. आणि इथल्या स्टाफचे, डॉक्टरांचे, सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. धन्यवाद. आपण? मी संजय माणिकराव कुलकर्णी, लातूरहून आलो. मी मला मानेचा आणि कमरेचा त्रास होता. मला शवमृगाविषयी माहिती होती, घेत होतो, पण इथल्यासारखं असं घेत नव्हतो. मी उपवास करायचो दुपारपर्यंत, साधारणपणे 1-3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत. प्रचंड भूक लागली की मी स्वयंपाकघरात जाऊन हाताने जायचो आणि प्रचंड खायचो जितकं जाईल तितकं. त्यामुळे त्या उपवासाचा मला काही फार उपयोग होत नव्हता, वजन काही कमी होत नव्हतं. इथं आल्यानंतर 3 फायदे झाले माझं वजन कमी झालं. 8 दिवस मी उपवास केला, 8 किलो वजन माझं कमी झालं. हा पहिला फायदा झाला. दुसरा फायदा असा झाला की शिवमुखकडे बघण्याची मला एक नवी दृष्टी मिळाली की हे औषध आहे तर जीवन जगण्याचं एक अमृत आहे. नंबर 3, जगण्याची दृष्टी अजून एका अर्थानं मिळाली की नजर आणि दृष्टी यातला जो फरक आहे तो मला कळला. म्हणजे जीवन जगणं म्हणजे काय असतं आणि रोजचं जीवन घालविणं म्हणजे काय असतं. सूर्य उगवला की आपण उठायचं, भूक लागली खायचं, सूर्यास्त झाला की झोपी जायचं, हे जे जीवन घालविणं आहे याच्यापेक्षा जीवन जगणं, उमेदीनं जगणं, आनंदानं जगणं, ते इथं आल्यानंतर कळलं. एक नवी दृष्टी मिळाली. नजर जवळचं बघते, दृष्टी लांबचं बघते, तर मला ती नवी एक भविष्यकाळातली दृष्टी इथं आल्यानंतर मिळाली. नंबर 2, जगात तर भारतात नसेल कुठं तो एक उपचार इथं केला जातो, त्याचं नाव आहे आधी. आधी आणि व्याधी, तर बहुतेक डॉक्टरांना आधी याचा अर्थ तुम्ही आधी आमच्या दवाखान्यात या, या अर्थानं ते आधी या शब्दाचा उपयोग करतात. पण इथं आधी म्हणजे हे दल पहिली लांडी, याचा अर्थ असा आहे की मन आहे तुमचं. आधी मनात रोग येतो आणि मग तो शरीरात येतो. तर हे सांगणारं हे एकमेव निसर्ग उपचार केंद्र आहे. इथं मनावर उपचार केले जातात आणि मन स्वास्थ झालं तर शरीर स्वास्थ्य चांगलं राहील हे इथं सांगितलं जातं. हा एक नवा पैलू इथं माझ्या लक्षात आला. नंबर 3, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचतत्व अधिक खुलेपणानं कळले. पंचकोश खुलेपणानं कळले. अत्यंत खोल आणि सखोल असे कळले. इथं जी व्याख्यानं झाली त्या सगळ्या व्याख्यानांना प्रचंड उंची होती. इथल्या सगळ्या दोन्ही डॉक्टर नितीन सर आणि डॉक्टर सारंग सर या दोघांचा प्रचंड अभ्यास आहे. यांनी स्वतःला त्या विषयांना वळून घेतलेला आहे. त्याचाही अनुभव आला. ते जीवनवृत्ती आहेत, म्हणजे आपली जी ऋषीमुनींची परंपरा आहे पूर्वीची, तर ते आता चालू ठेवित आहेत. ही एक फार आनंदाची आणि मला समाधानाची गोष्ट वाटली. तिसरी गोष्ट म्हणजे ही एक तपोभूमीसारखं इथं स्वरूप येत आहे. इथले सगळे कर्मचारी, इथं काम करणारे सगळे हे कर्मचारी या स्वरूपात राहत नाही, तर आपण एक सेवा देतो आहोत. सेवावृत्ती या भावनेनं ते काम करतात कर्मचाऱ्याच्या ऐवजी. त्यामुळे तो एक वेगळा असा अनुभव आला. बाकी इथे सगळे कामं करतात, सगळेच, म्हणजे अगदी डॉक्टर पोद्दार सर असतील हे सगळेच, फार यांचा अति चांगला अनुभव इथं आला. मी इथंच थांबणार नाही, तर मी एक शिवांबूचा उपासक अजिंक्य राहीन आणि शिवांबू प्रचारक म्हणून आणि प्रसारक म्हणूनही मी माझ्या भावी आयुष्यामध्ये पूर्ण वेळ नेट्यानं काम करणार आहे. इथे याची संधी मला उशीर झाला, यायला थोडा उशीर झाला तरी अजून योग्य वेळ आहे. डॉक्टर नितीन सरांनी सांगितलं की 40-50 च्या पुढेच आयुष्य खरं सुरू होतं,
त्या टप्प्यावर मी आता इथे आलेलो आहे. मला आनंद होत आहे की माझं उर्वरित आयुष्य मी निरामय आणि आनंदाने जगणार आहे. इथल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि परमेश्वराचे धन्यवाद देतो की त्यांनी मला योग्य वेळी इथे यायची बुद्धी दिलेली आहे. धन्यवाद.